बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते बारावी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94218383. मोबाईल क्रमांक 94218383. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत TV या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पाऊस पडलेला आहे, जवळजवळ सर्वत्रच पाऊस झालेला आहे. अजून कुठं होण्याचं बाकी आहे, पण तर मित्रांनो, ह्या वर्षी कांद्याचं रोपं टाकण्याची खूप गडबड चालू असते सुरुवातीला शेतकऱ्यांची. तर माझंसुद्धा शेतकरी मित्रांनो, कांद्याचंच मी सुद्धा बी टाकत आहे आणि कांद्याचं बी मी आणलेलं आहे. तर मित्रांनो, कांद्याचं बी कसं टाकायचं याबद्दल मी तुम्हाला आज काय माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याचं बी साऱ्यात कसं टाकायचं आता, कारण नाही तर उठून लगेच टाकाय असं जमत नाही. मित्रांनो, कांद्याचं जर बी आपल्याला चांगल्या पद्धतीत जर आणायचं असेल रोप आपल्याला, कारण आपल्या सगळ्यात महत्त्वाचं रोपावंच चांगलं असतं. रोप चांगलं तर कांदा चांगला येणार मित्रांनो. तर रोप जर आपल्याला चांगल्या पद्धतीत आणायचं असेल मित्रांनो, तर मुरलेलं शेणखत आपल्या साऱ्यामध्ये असायला हवं. कारण काय, ते मुरलेलं शेणखत जर टाकलं ना मित्रांनो, आपल्या कांद्यावरती कुठल्या पद्धती कांदा नासला जात नाही. सर्वात महत्त्वाचं, जर आपण युरिया किंवा रासायनिक खतं जर जास्त वापरली मित्रांनो, तर कांदा ही हळीव कांदा असतो. हळीव कांदा हा पावसामुळे लगेच नासला जातो. तर मित्रांनो, तसं न करता आपल्या शेतातलं जर आपल्याला रोप चांगलंच क्वालिटीचं आणायचं असेल रोप, तर खरंच शेणखत कुजलेलं टाकावं. आणि तुम्हाला सांगतो, सारा शेतकरी मित्रांनो, सारासुद्धा आपला फक्त 1-5 फूट रुंदीचा आणि 10 फूट लांबीचा असावा. का आता मित्रांनो, माझा ही सारा मी वाढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, हा 5 फूट रुंदीचाच आहे मित्रांनो. सारा हा छोटाचा असावा, कारण कांद्याला पाणी असं रोपाला समान पाणी बसलं पाहिजे. ती जर आपण मित्रांनो पाणी जर व्यवस्थित नाही बसलं, तर आपलं रोप तुम्हाला सांगतो मित्रांनो वाहून जातं. आणि वाहून गेल्यावरती मग एका जागेवर कुठेतरी गोळा होतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही. तर मित्रांनो, कांद्याचा सारा हा असा समान असावा, व्यवस्थित एकदम असा पूर्ण एकदम मापात असावा. कारण काय होतं, जर आपल्याला उद्या चिमटायचं म्हणलं मित्रांनो, तर हिकडल्या बेडवरती बसून, हिकडल्या सारेवरती बसून आणि पलीकडल्या सारेवरती बसून आपण चिमटू शकतो. कारण जेणेकरून आपल्या कांद्यात मध्ये जर साऱ्यात गेलं तर आपलं त्याच्यावरती पाय पडतो आणि पाय पडल्यानंतर आपलं रोप जे असतं छोटं छोटं त्याचं पाणी जातं. तर मित्रांनो, दुसरं अजून एक सांगण्याचं कारण आहे की कांद्याचं बी टाकताना मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्यक्ष कसं टाकायचं आणि पुन्हा नंतर कसं बुजवायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. फक्त पाणी द्यायचं म्हणलं मित्रांनो, पाणी ही कमी कमी सोडलं पाहिजे कांद्याच्या बियाला. जास्त पाणी सोडलं मित्रांनो ते वाहवटून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपलं कांद्याचं बी ही चांगल्या पद्धतीने बुजलं पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने जर बुजलं तर तुम्हाला सांगतो ते चांगलं उगवतं, नाहीतर काहीच उपयोग होत नाही. आणि त्याला काहीतरी आता पुढ्यातलं जर आपण बी आणलेलं असतं चांगलं, जर एकदम त्याला त्यांनी चांगली प्रक्रिया करून दिली असतं, औषध लावून दिलं असतं, तर मित्रांनो ती एक कारण मुंग्या गोळा करतात. मग जर आपल्याकडे समजा मित्रांनो जो बेसी पावडर जर असेल मित्रांनो, तर साऱ्यामध्ये बेसी पावडरसुद्धा आपण दूर होऊ शकतात. ज्याच्या शेतात जर मुंग्याचं प्रमाण जास्त असेल तर, कारण मुंगी काय करते मित्रांनो, एका जागेवर सगळं बी गोळा करते आणि ती बी गोळा करून मित्रांनो मग एकाच जागेवर पुंजकशी पुंजक उगवत आहे. तसं न करता मग जर कोणाकडे बेसी असेल तर बेसीसुद्धा तुम्ही साऱ्यामध्ये टाकू शकता किंवा रोपाला बियाला लावू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता कांद्याचं बी कसं टाकतो मी टाकणार आहे ती प्रत्यक्ष तुम्हाला दाखवत आहे. आणि मित्रांनो, ती बुजवायचं कसं, कारण काय करतो आपण बोराटीनेच ती वळतो, पण बोराटीने काय होतं मित्रांनो, पूर्ण त्याला चांगलं झाकलं जात नाही. आणि नाही झाकल्यामुळे मित्रांनो ते आपलं रोप जी बी आहे आपलं ते असं वाहून जातं आणि वाहून कुठेतरी एका कडेला जातं या. आणि पाणी जर सोडायचं म्हणलं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पाणी ही एकदम थोडं थोडं सोडायचं असतं. पाणी आपण जास्त कधीच सोडायचं नाही. जास्त पाणी सोडलं की आपलं बी वाहिवाटल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला रोप टाकून दाखवतो आणि रोप टाकल्यानंतर कशा पद्धतीच्या रेगा वळायच्या, कारण तशा रेगा जर मारल्या तर ते आपलं चांगल्या पद्धतीचं बी बुजलं जातं. तर मित्रांनो, आता आपण बी टाकून घेऊया. ह्या वर्षी मित्रांनो, खरंच बरं का शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ह्या वर्षी कांद्याला 100% चांगले बाजार भेटणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी खरंच कांद्याची लागवड करा, आवर्जून सांगतो. कारण ह्या वर्षी 100%, आता सध्या 30 रुपयाच्या पुढे कांदा शेतकरी मित्रांनो, आवर हळीव कांद्याला आपल्याला 20 रुपये बाजार भेटू द्या तरीसुद्धा भरपूर चांगल्या पद्धतीचे पैसे होत आहेत. तर ह्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचा कांद्याची लागवड करावी एवढं सांगतो. अशा पद्धतीचे रोप टाकून घ्यायचं आपल्या शेतामध्ये. सुरुवातीला शेणखत टाकलेलं असेल तर एकदम अतिउत्तम, कारण शेणखताने आपल्या चांगल्या पद्धतीची ती खराबच होत ना आपल्या शेणखतामुळे बी.
चौफेर असं कडला सुद्धा पडलं पाहिजे मित्रांनो. कडला पडण्याचं कारण एक, कडला जर पडलं ना मित्रांनो तर ते चौफेर आपला सारा भिजलेला असतो आणि ती कडला सुद्धा गेलं ना ती पूर्ण उगवतं. मग मित्रांनो बी टाकताना फक्त जरा थोडं टपकळ टाका जेणेकरून मित्रांनो त्याची आपल्या जी रोपाची जी गुंडी असती ती लावताना इतका त्रास होतो मित्रांनो. नाहीतर आपल्याला जर बारीक सुळांनी जर रोप जलामलं ना मित्रांनो ती महिलांना लावतासुद्धा येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो थोडं जरी टपकळ झालं तरी चालेल मित्रांनो, पण थोडं टपकळ केलं ना तर त्याची गुंडी चांगल्या पद्धतीची मोठी होती आणि आपलं रोपसुद्धा एकदम तेजीत येतं. तर मित्रांनो थोडं टपकळच टाकायचं. मी टपकळच टाकलेलं आहे, दोन सारं जास्त निघू द्या, पण रोप मित्रांनो टपकळच टाका. कारण चांगल्या क्वालिटीचं जर आपल्याला कांदा काढायचा असेल तर मित्रांनो रोप हे टपकळच पडलं पाहिजे. ते सुळावणी रोप सुधरत नाही, ते रोप तुम्हाला सांगतो वाया जातं, पुन्हा नंतर जळून जातं. त्याच्यासाठी मित्रांनो ही रोपसुद्धा टाकताना थोडं नॉर्मल टपकळच टाकायचं. तर आता मित्रांनो मी तुम्हाला रेगा मारून दाखवत आहे की बाबा कशा पद्धतीचं बुजवायचं. कडा कॉपरा आपल्या हे सगळ्या चांगल्या पद्धतीच्या बुजल्या पाहिजे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला प्रत्यक्ष ती एकदम कसं बुजवायचं ही दाखवतो. असे मित्रांनो खुरपी घ्यायची, दोन खुरप्याची रेग तुम्हाला सांगतो मित्रांनो अशी उभी मारायची, जेणेकरून उभी मारली की पाणीसुद्धा त्यातनं असं बरोबर पुढं पळलं जातं. कारण उभी रेग मारली की पूर्ण बुजतंय बघा मित्रांनो ही. हे पहा अजिबात कुठंसुद्धा बी दिसत नाही आता अशा रेगा मारल्यानंतर. आणि कडा कोपरा पूर्ण अशा कडजासुद्धा हो का मित्रांनो, अशा पूर्ण कडजा रेगा मारायच्या म्हणजे आपल्या साऱ्याला चौफेर पाणी मिळतं मित्रांनो. कारण पाणी जर एका साईडलाच पळालं तर ती आपलं बाकीचं जी बी असतं पडलेलं ती उगवत नाही मित्रांनो. तर त्याच्यासाठी एकदम अशा पद्धतीचा एकदम सारा तयार करायचा आणि सारा आपला पूर्ण एकदम समान असावा, गादी वापा असावा पूर्ण. तर मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्या काही बुजवून घ्यायचं आहे आणि बी बुजवल्यानंतर थोडं थोडं एकदम पाणी की लोट पाणी न सोडता आपलं थोडं 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 पाणी सोडायचं, कमी पाणी करून, जेणेकरून आपलं बी वाहिलं जाणार नाही एवढी काळजी घ्यायची. आणि आपलं चांगल्या पद्धतीचं बी उगवतं. आणि महत्त्वाचं सगळ्यात सांगायचं काय मित्रांनो, युरिया बिलकुल टाकायचा नाही. युरिया टाकला की तुमचा कांदा एकसुद्धा तुमच्या हाती लागणार नाही, युरियामुळं कांदा नसला जातो मित्रांनो. तर मित्रांनो ह्या वर्षी नक्की कांदा सगळ्यांनी करा, कारण ह्या वर्षी 100% कांद्याला बाजार राहू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि असंच आपल्या नवनवीन तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओ घेऊन येत जाईन. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, धन्यवाद. बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94128738393, मोबाईल क्रमांक 94128738393.